विद्यार्थी मित्र हो, 12वी क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट सिरियल क्रॉप मधील कोडो मिलट हा क्रॉप आपण त्या ठिकाणी आज बघणार आहोत. लोकल नेम आहे कोडरा किंवा कुटक, फॅमिली आहे ग्रामीणी, त्याचं बॉटनिकल नेम आहे पॅस्पलम स्क्रोपिकुलेटम, त्याचं ओरिजिन जे आहे ते इंडिया आहे. इकॉनॉमिक युजेसमध्ये की इमॅच्युअर ग्रेन म्हणजे अपरिपक्व स्थितीमध्ये असणारं धान्य आणि हस्क म्हणजे त्याच्यावर असणारं जे भुसकट, त्याचं जर आहारामध्ये आपण त्या समावेश झाला किंवा त्या आहारामध्ये सेवन केलं गेलं तर मात्र त्या ठिकाणी वीजबाधा वगैरे होऊ शकते, त्यामुळे त्याचा वापर खाण्यासाठी केला जात नाही. परंतु ज्यावेळी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे परिपक्व स्थितीमध्ये येईल आणि काही विशिष्ट कालावधीसाठी त्या ठिकाणी तुम्ही ते साठवून ठेवल्यानंतर मात्र आपण त्या ठिकाणी त्याच्यावर असणारे भुसकट ते बाजूला करून त्याचा वापर मात्र आपण खाण्यासाठी त्या ठिकाणी केला आपण बघतो. सोबतच काढणी केल्यानंतर ह्याचे जे काही स्टॉक्स असेल किंवा ह्याचे जे काही स्ट्रॉ असतील त्याचा वापर आपण त्या ठिकाणी काही भागामध्ये छप्पर वगैरे बांधण्यासाठी म्हणजे थॅचिंग पर्पजसाठी त्या ठिकाणी केला जातो, तर काही भागामध्ये त्या ठिकाणी जे सेंद्रिय खत आहेत ते सेंद्रिय खताच्या निर्मितीसाठी याचा वापर केला आपण त्या ठिकाणी बघतो. इकॉलॉजीमध्ये हे पीक मुळातच हे ट्रॉपिकल क्रॉप म्हणजेच आपण त्या ठिकाणी उष्णकटिबंधामध्ये येणारं की बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी की ज्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती किंवा कोरडी परिस्थिती आहे अशा भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी हे पीक जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे तग धरलं अशा प्रकारे आपल्याला दिसून येतं. जमिनीची निवड करत असताना बऱ्यापैकी हे पीक काटक पीक असल्यामुळं बऱ्यापैकी कोणत्याही जमिनीच्या प्रकारामध्ये ह्याची आपण त्या ठिकाणी निवड केली आपण त्या ठिकाणी बघतो. सोबतच ज्या जमिनीमध्ये आम्लाचं प्रमाण जास्त आहे अशाही जमिनीच्या प्रकारामध्ये आपण त्या ठिकाणी ह्याची निवड केली आपण त्या ठिकाणी बघतो. व्हरायटीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीमध्ये निवास आहे, IPS 158 आहे, MP आहे, PLRI आहे, PSC 1 आहे, अशा प्रकारच्या व्हरायटी त्याला चांगल्या प्रकारची अनुकूलता कुठे प्राप्त होते अशा प्रकारच्या हवामानाच्या प्रकारामध्ये आपण त्या ठिकाणी त्याची निवड केली आपण बघत असतो. कल्चरल मेथडमध्ये प्रिपरेशन ऑफ लँडमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त पूर्वमशागत करत असताना की सुरुवातीला पाठीमागच्या पिकाची काढणी केल्यानंतर आपण त्या ठिकाणी नांगराची पाळी देतोय आणि 2 ते 3 वेळा उभ्या डोळ्यापर्यंत कुळवाच्या पाळ्या देऊन आपण त्या ठिकाणी ही काही पूर्वमशागत प्रक्रिया आहे ती पूर्वमशागत प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पूर्ण करून देतो. पेरणी करत असताना हे खरीप क्रॉप असल्याकारणानं आपण त्या ठिकाणी जून जुलै या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी ही पेरणी केली आपण त्या ठिकाणी बघतो. पेरणीच्या पद्धतीमध्ये काही भागामध्ये ब्रॉडकास्टिंग तर काही भागामध्ये आपण ड्रिलिंग मेथडचा वापर करून आपण त्या ठिकाणी ही पेरणी प्रक्रिया जी आहे ती पेरणी प्रक्रिया पूर्ण केली आपण त्या ठिकाणी बघतो. आता त्याच्यामध्ये ब्रॉडकास्टिंगचा वापर करत असताना हे बियाणं ज्या हातानं आपण त्या ठिकाणी स्प्रेड किंवा त्या ठिकाणी ते फेकून त्या ठिकाणी ही पेरणी प्रक्रिया पूर्ण करत असताना आपल्याला 20 ते 25 किलो बियाण्याची आवश्यकता असते. त्यासोबतच जर तुम्ही ड्रिलिंगचा वापर करत असाल तर ड्रिलिंगमध्ये सीड्रिल म्हणजे दुफन असेल तिफन किंवा चौफनचा वापर करून आपण त्या ठिकाणी 22.5 बाय 7 सेंटीमीटर म्हणजे 2 ओळीमध्ये अंतर 22.5 सेंटीमीटर आणि 2 रोपामध्ये अंतर 7 सेंटीमीटर अशा प्रकारे अंतर ठेवून आपण ही पेरणी प्रक्रिया करत असताना आपणाला ड्रिलिंग मेथडसाठी आपल्याला 20 ते 25 किलो सीडची काय त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता असते. यानंतर आपल्याला अंतरमशागत प्रक्रियेमध्ये आपल्याला 2 ते 3 वेळा कोळपणी करत असताना प्रत्येक 2 कोळपणीमध्ये आपण जवळपास 20 दिवसाचं अंतर ठेवून आपण त्या ठिकाणी ही कोळपणी करतो. ही कोळपणी करण्यापाठीमागचं कारण की बऱ्यापैकी तिथं असणार तण हे तण त्या ठिकाणी समूळ नष्ट व्हावं आणि जमिनीचा पृष्ठभाग जो काही कडक झाला आहे किंवा कठीण झाला आहे तर तो भाग थोडा मुक्त व्हावा, मोकळा व्हावा, त्याच्यामध्ये सचित्रता व्हावी, चांगल्या प्रकारे हवा खेळत राहावी, पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा व्हावा म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी ही अंतरमशागत जी आहे त्या अंतरमशागत प्रक्रिया आपण त्या ठिकाणी देतो. खतांची मात्रा देत असताना किंवा खतांचं व्यवस्थापन करत असताना कुठल्या प्रकारचे सेंद्रिय किंवा कुठल्या प्रकारचे रासायनिक खतांची मात्रा आपण त्या ठिकाणी देत नाही. सोबतच मुळातच हे पीक आपण त्या ठिकाणी घेत असताना हे रेनफील्ड क्रॉप म्हणून घेत असताना की बऱ्यापैकी पावसाच्या भरोशावर घेत असताना असल्यामुळं कुठल्याही प्रकारची पाण्याची पाळी किंवा इरिगेशन जे आहे ते इरिगेशन त्या ठिकाणी आपल्याला द्यायची आवश्यकता लागत नाही. हार्वेस्टिंगमध्ये आपण मुळातच हे पीक जर बघितलं तर बऱ्यापैकी ह्या पिकाला परिपक्व स्थितीमध्ये यायला जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागतो आणि 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण हे बऱ्यापैकी त्या ठिकाणी वेळेच्या साह्यानं जमिनी लगत आपण त्या ठिकाणी काप घेऊन आपण त्या ठिकाणी मळणी आणि पाकडणी ही प्रक्रिया पूर्ण करून ते धान्य स्वच्छ करून आपण त्या ठिकाणी बॅगेमध्ये वगैरे चांगल्या प्रकारे भरून ठेवतो. अशा प्रकारे काढणी प्रक्रियेनंतर ह्याच्यापासून मिळणार जर आपण उत्पादनाचा विचार केला तर ह्याच्यापासून मिळणारे धान्य म्हणजे ग्रेन त्याचं जर उत्पादन बघितलं तर जवळपास 4 ते 6 क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला ठिकाणी मिळतं आणि स्ट्रॉ किंवा स्टॉक्स म्हणजे ज्याचा वापर आपण सेंद्रिय खत किंवा छप्पर वगैरे बांधण्यासाठी करतो अशा प्रकारे त्याचं उत्पादन जर बघितलं तर आपल्याला जवळपास 15 क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी मिळायला आपण बघतो. ठीक आहे, थांबू.